विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या पाठामध्ये आपण रासायनिक बदल व रासायनिक समीकरण म्हणजे काय ते अभ्यासले होते. या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामधील जे काही रासायनिक बदल आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये नैसर्गिक रासायनिक बदल म्हणजे काय ते अगोदर आपण पाहूया. नैसर्गिक रासायनिक बदलामध्ये पहिला बदल आपण पाहणार आहोत शोषण. बघा आपण ऑक्सिजन हा वायू शोषणासाठी वापरत असतो. या ऑक्सिजन वायूची त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जैविक क्रिया घडत असते आणि या जैविक क्रिया घडत असताना घेतलेला जो काही ऑक्सिजन आहे त्याची जैविक प्रक्रिया घडून आपल्या उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ बाहेर पडत असते. आता ही जी काही अभिक्रिया आहे ती अभिक्रिया आपण शाब्दिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. ग्लुकोज ची अभिक्रिया घडते ऑक्सिजन बरोबर तयार होत आहे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड आणि पाणी. हीच अभिक्रिया आपण त्याच्या रासायनिक रेणूसूत्रांच्या स्वरूपामध्ये समीकरणाच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तर ग्लुकोजचे जे काही सूत्र आहे ते आहे C6H12O6. ऑक्सिजनचं रेणूसूत्र आहे O2. तयार होतोय कार्बन डायऑक्साइड त्याचं रेणूसूत्र आहे CO2 आणि पाणी त्याचं रेणूसूत्र आहे H2O. नैसर्गिक रासायनिक बदल पाहणार आहोत. प्रकाश संश्लेषण हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साइड पाणी यांच्या मदतीनं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. हा एक प्रकारचा रासायनिक बदल आहे. त्याचा आपण शाब्दिक समीकरण पाहूया. कार्बन डायऑक्साइड पाणी सूर्यप्रकाश आणि वनस्पतीमध्ये असणार हरितद्रव्य त्यापासून तयार होत आहे ग्लुकोज आणि ऑक्सिजन. त्याचंच आपण या ठिकाणी रासायनिक समीकरण पाहूया. कार्बन डायऑक्साइडचं रेणूसूत्र आहे CO2. पाण्याचं रेणूसूत्र आहे H2O. त्यानंतर तयार होत आहे ग्लुकोज त्याचं सूत्र आहे C6H12O6 आणि ऑक्सिजन वायू हा बाहेर पडतो त्याचं सूत्र आहे O2.